प्रेमाच्या मुक्त आविष्काराचा दिवस व्हॅलेंटाईन डे। देशभरात मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातोय, पण अनेक जोडप्यांच्या मनात धाकधूक कायम आहे। तो कोणी हल्ला तर करणार नाही ना याची, आणि आपल्याला लोकटीका तर सहन करावी लागणार नाही ना याचीही। खर तर या अगाध जगात अनेक गोष्टी आल्या, इतिहासावर नाव करून गेल्या आणि माती मोलत झाल्या। शतकांना प्रभावित करणाऱ्या संकल्पना, रूढी आणि परंपराही आल्या आणि विस्मृतीत गेल्या सुद्धा। पण या अगाध काळाच्या पटलावर एक गोष्ट मात्र चिरंतन राहिली, ते म्हणजे प्रेम। खर तर या चिरंतनाला चिरडून टाकण्याचा अनेक सम्राटांनी प्रयत्न केला, पण प्रेम चिरंतनच राहिलं। ही, रांझा, अनारकली अशी कितीतरी नावं आहेत जी प्रेम या चिरंतन शाश्वतासाठीच हुतात्मा ठरली। तरीही प्रेम ही संकल्पना बुडालीच नाही, त्यातच रूढ स्वरूप म्हणून आजच्या तरुणाईनं व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे। पण आज तरी या प्रेमाला चिरडणारी दुष्प्रवृत्ती नसावी अशी अपेक्षा होती। पूर्वज आपले वंश सोडतच असतात की आजही रस्त्या रस्त्यावर प्रेम करणाऱ्यांची मन उद्ध्वस्त केली जातात, हातात हात घालून फिरणाऱ्यांवर घाव घातले जात आहेत। धर्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, तर कधी सभ्यतेच्या नावाखाली प्रेमाला विरोधच केला जातोय। प्रेम ही जर वाईटच संकल्पना असेल तर मनात एवढ्या हळुवारपणे उमलतेच कशाला? प्रेमच जर वाईट असेल तर मनात हिंस्र भाव ठेवून महिलांवरच बलात्कार करणाऱ्या हिंस्र श्वापदांना शिक्षा करायचीच कशाला? प्रेमाचा अर्थ सोयीस्कर लावून आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा यांच्यावर प्रेम करणाऱ्या सभ्यताशील माणसाला कुणाच्या हातात कुणाचा हात आला तर वाईट वाटावं कशाला?